नमस्कार, मी रोशन, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या नवीन फ्रेश करकरीत इंटरव्ह्यूच्या व्हिलॉगमध्ये स्वागत करतो. आज आलोय आपण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुसळगाव या ठिकाणी, जेथे आपण माननीय जे मुख्याध्यापक गोसावी सर यांच्याशी आज आपण दिलखुलास मनसोक्त अशा गप्पा मारणार आहोत. अलीकडेच त्यांची मुख्याध्यापक या पदावरती ते रुजू झाले आहेत. स्पेशली म्हणजे ते एक योग शिक्षक आहे. 2018 पासून ते या ठिकाणी रुजू आहेत. प्रत्येक गोष्टीचा संघर्ष, प्रत्येक गोष्टीची काय प्रगती मागचं त्यांचा काय हात आहे, आज आपण माननीय गोसावी सरांकडून जाणून घेण्याचा एक छोटासा प्रयत्न करणार आहे. सर नमस्कार. नमस्कार. माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे, अलीकडेच तुम्ही मुख्याध्यापक या पदावरती रुजू झाली आहे आणि मुख्याध्यापक या पदावरती रुजू झाल्यानंतर लगेच शाळा पीएमसी झाली आहे, याच्या मागे तुमची काय प्रतिक्रिया आहे? नमस्कार. प्रथमतः मी रिअल रोशन पाटोळे व्हिलॉग या लॉगचं आणि आपलं अभिनंदन करतो की तुम्ही आम्हाला संधी दिली. माझ्याकडे 1 फेब्रुवारी 2024 रोजी मुख्याध्यापक पदाचा अतिरिक्त कार्यभार आला. आमचे मुख्याध्यापक माननीय विजय क्षीरसागर नियत वयोनुसार सेवानिवृत्त झाल्यामुळे माझ्याकडे 4 झाला आणि पीएमश्री शाळेची कार्यवाही सुरू झाली. खरं तर पीएमश्री शाळेची कार्यवाही ही 2022-23 मध्ये झालेली होती, मात्र अनुदान येणं किंवा उपक्रम राबवणं याची खऱ्या अर्थाने सुरुवात ही 23-24 मध्ये झाली. म्हणजे पीएमश्री ही माझ्या कार्यकाळात जरी या ठिकाणी योजना सुरू झालेली असली तरी त्याची अंमलबजावणी जरी आता झालेली असली तरी योजना मात्र ही जुनीच आहे. ओके. सुंदर तालुक्यातील किती शाळा या पीएमश्री झाल्या आहेत? एकंदरीत या पीएमश्री शाळांबाबत जर बोलायचं गेलं तर राज्यामध्ये 516 शाळा आहेत. ओके. जिल्ह्यामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये 23 शाळा आहेत आणि सिन्नर तालुक्यामध्ये 2 शाळा आहेत. त्यातली 1 ते 7 जिल्हा परिषद शाळा मुसळगाव आहे आणि 1 ते 34 सिन्नर मूल्य नंबर 1 जिल्हा परिषद शाळा जी आहे सिन्नर शहरातली ती शाळा आहे. म्हणजे सिन्नर शहरातले 2 शाळा या योजनेमध्ये आहेत. म्हणजे टार्गेटेबल सिन्नर तालुक्यातून 2 शाळा आहे. 2 शाळा आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मूल्य नंबर 1 जी सिन्नरला आहे आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुसळगाव जी मुसळगावला आहे, अशा 2 शाळा सिन्नर तालुक्यातून पीएमश्रीसाठी निवडल्या गेल्या आहेत. ओके. सर मी खूप दिवसापासून ऐकत होतो की पीएमश्रीचं मला फक्त तेवढाच अर्थ माहितीये प्रधानमंत्री स्कूल फॉर रायझिंग इंडिया, पण नेमकं तुमच्या भाषेमध्ये पीएमश्री म्हणजे काय? पीएमश्री म्हणजे असं की ज्यावेळेस एनईपी नॅशनल एज्युकेशन पॉलिसी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 लागू झालं आणि राष्ट्रीय शैक्षणिक 2020 लागू झाल्यानंतर माननीय शिक्षण मंत्रालयाने ज्या जिल्हा परिषद शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा, नगर परिषद शाळा या शाळांमध्ये विकसितपणा आणण्यासाठी किंवा त्यांच्यामध्ये या एनईपीची राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी चांगली होण्यासाठी म्हणून त्यांनी प्रायोगिक तत्वावर त्या प्रथमतः 516 शाळांची निवड केली आहे. त्यामध्ये सिन्नर तालुक्यात आपल्या 2 शाळांची निवड केली आहे की या माध्यमातून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी चांगली व्हावी, त्याबरोबर शिक्षणामध्ये सुसूत्रता द्यावी, अभ्यासक्रम असेल, अध्यापन शास्त्र असेल, मूल्यमापनाची उद्दिष्ट पत्रे असतील या ठराविक शाळांमध्ये राबवाव्यात आणि त्या अनुषंगानं त्यांचं बघून इतर शाळांनी करावं. आता मुसळगाव शाळेबाबत जर बोलायचं झालं तर सिन्नर तालुक्यामध्ये आपली मुसळगाव शाळा ही पीएमश्री योजनेमध्ये घेतली आहे, त्याचबरोबर मॉडेल स्कूलमध्ये घेतली आहे. या मॉडेल स्कूल अंतर्गत आपल्या केंद्रातल्या एकंदरीत 4 शाळा आपल्याला जोडलेल्या आहेत. त्या 4 शाळांमध्ये दातलीची शाळा आहे, त्याचबरोबर खोपडीची शाळा आहे, खोपडी खुर्दची, शहापूरची शाळा आहे आणि धारणगावची शाळा आहे. अशा 4 शाळा आपल्या शाळेला जोडलेल्या आहेत, जेणेकरून या ठिकाणी सुरू असलेले उपक्रम त्या ठिकाणच्या शाळेत येऊन बघावेत, त्या शिक्षकांनी या ठिकाणच्या साधन साहित्याचा भौतिक सुविधांचा वापर करावा आणि असेच उपक्रम, अशीच कार्ययोजना आपल्या शाळेमध्ये राबवावी अशा प्रकारची योजना आहे. थोडक्यात पीएमश्री म्हणजे एक ठराविक शाळांना लीडिंग देऊन त्या माध्यमातून इतर शाळांना मोटिवेट करणं हा या योजनेचा उद्देश आहे. केव्हापासून आपण पीएमश्री नाव ऐकतोय, पण नेमकं पीएमश्री आपण जाणून पण घेतलं पीएमश्री म्हणजे काय, पण पीएमश्रीच्या अंतर्गत शाळेमध्ये आपण काय केलं नेमकं? खूप छान प्रश्न विचारलाय. पीएमश्रीच्या अंतर्गत आपल्या शाळेमध्ये ज्या काही वेगवेगळ्या योजना झाल्यात मुसळगाव शाळेमध्ये त्यांची खूप मोठी यादी तयार होईल, त्याच्या काही प्राथमिक स्वरूपात तुम्हाला मी सांगतो. शाळेमध्ये ग्रंथालय वेगवेगळ्या प्रकारचे निर्माण झालं.
शाळेमध्ये परसबाग निर्माण झाली, ज्या परसबागेमध्ये मेडिसिनल व्हेजिटेबल्स आणि किचन गार्डनसाठी जे असणारी म्हणजे भाजीपाला आहे, फळं आहे, औषधी वनस्पती आहेत, अशा प्रकारची एक मोठी परसबाग तयार झाली आहे. ज्या परसबागेला ड्रीप इरिगेशन आपण केलं आहे, त्याला सुरक्षित असं कंपाऊंड त्या ठिकाणी केलेलं आहे. शाळेमध्ये ग्रीन लॉन्स बसवलं आहे, साधारण 1000 ते 1100 स्क्वेअर फुटाचं ग्रीन लॉन्स आपल्या शाळेमध्ये या ठिकाणी झालेलं आहे. शाळेमध्ये क्रीडा साहित्य या ठिकाणी उपलब्ध झाले आहेत. इनडोअर आणि आउटडोअर गेम जे आपण म्हणतो मैदानावरचे खेळ आणि अंतर्गत खेळ जाणारे खेळ असे बैठे खेळ, त्या खेळाचं साहित्य आपल्याला या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे. या गेल्या काही दिवसांमध्ये तज्ज्ञ व्यक्तींचं मार्गदर्शन आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या विषयांवर या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत. किशोरवयीन मुलींची संख्या या ठिकाणी मोठी आहे, 5वी 6वी 7वीच्या. या किशोरवयीन मुलींच्या काही आरोग्याच्या काही वेगळ्या समस्या असतात, त्या संदर्भात आपण या ठिकाणी किशोरवयीन मुलींसाठी उपक्रम घेतले आहेत. त्यांना लागणारी जी काही साधन सुविधा आहेत ती आपण या ठिकाणी पुरवतो आहोत. त्याचबरोबर नाविन्यपूर्ण उपक्रमाअंतर्गत आपल्या शाळेमध्ये बाला पेंटिंग नावाचा एक उपक्रम झालेला आहे. तुम्ही मैदानात प्रवेश करताना गेटपासून तर अगदी ऑफिसपर्यंत, ऑफिसपासून तर टॉयलेट्सपर्यंत, तिथपर्यंत सगळ्या भिंती तुम्हाला रंगवलेल्या दिसतील. ही जी योजना आहे ही नाविन्यपूर्ण उपक्रम बाला पेंटिंग त्या अंतर्गत झालेलं आपले काम आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय आविष्कार अभियान नावाची एक योजना यामध्येच होती, यामध्ये गणित सायन्स मॅथ सर्कल, सायन्स सर्कल, मॅथ किट, सायन्स किट हे देखील या ठिकाणी आपल्याला उपलब्ध होतात. ग्रीन स्कूल नावाची एक संकल्पना यामध्ये आहे, ते पण आपल्याकडे काम झालेले आहेत. वर्मी कंपोस्टिंग जे गांडूळ खत प्रकल्प तो देखील आपण या ठिकाणी केलेला आहे. कलरफुल डस्टबिन्स या ठिकाणी विद्यार्थ्यांना आपण उपलब्ध करून दिले आहेत. वृक्षारोपण चांगल्या प्रकारे झाले आहेत. आता एवढ्या उन्हामध्ये जर तुम्ही पाहिलं तर आमची गुलाब बाग फुललेली आहेत, एक 10-12 प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे गुलाब त्या ठिकाणी फुललेले आहेत. परसबागेत जर गेला तर आमच्या परसबागेला चिकू लागलेले आहेत, आता चिकू पण आहेत, म्हणजे फळझाडं, फुलझाडं आणि औषधी वनस्पती ज्या आपल्या परिसरामध्ये नाही आहेत अशा वेगवेगळ्या प्रकारच्या औषधी वनस्पती देखील आपण त्या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. सरांनी सांगितल्याप्रमाणे बाला पेंटिंग असेल, लॉन असेल, पारस बॅग असेल, ओके, या सगळ्या गोष्टीचा व्हिडिओ मी खाली दाखवणार आहे तुम्हाला, ओके, तो बघायला तुम्ही विसरू नका. सर, महत्वाची गोष्ट तुम्ही जे बोललेत औषधी वनस्पती आपण आणले त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारच्या औषधी वनस्पती आहे आपल्याकडे? औषधी वनस्पतींमध्ये कदंब झाड आपण लावलेलं आहे, कदंब, कदंब, ओके, आवळा लावलेला आहे आपण, बकुळ आहे आपल्याकडे, खैर आहे, साग आहे, तुळस आहे, ब्राह्मी आहे, बेहडा आहे, अर्जुन सादड आहे आणि गवती चहा वगैरे तो तहायचा आहे. तर अशा प्रकारची जी आपल्या परिसरामध्ये नाही आहे आणि जी नावं फक्त विद्यार्थी ऐकतात ती पाहायला मिळत नाहीत अशा प्रकारच्या काही वनस्पती आपण त्या ठिकाणी आणलेल्या आहेत औषधी वनस्पतीमध्ये. बोलता बोलता आपण जे बोललेत आता के व्ही एस आणि एन व्ही एस नेमकं हे काय? के व्ही एस आणि एन व्ही एस, के व्ही एस म्हणजे केंद्रीय विद्यालय समिती, केंद्रीय विद्यालय संघटना, आणि एन व्ही एस म्हणजे नवोदय विद्यालय समिती. ह्या केंद्र शासनाच्या दोन स्वायत्त संस्था आहेत आणि के व्ही एस आणि एन व्ही एस यांनीच ह्या पी एम सीचं डिझाईन केलेलं आहे. अच्छा. हां, म्हणजे एन ई पी जे तुम्हाला सांगितलं मी, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी, या नॅशनल एज्युकेशन पॉलिसी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करत असताना या पी एम सी शाळा कशा असाव्यात, त्यांचं डिझाईन काय असावं, आराखडा कसा असावा, याविषयीची सगळी जी योजना आहे ही के व्ही एस आणि एन व्ही एस यांनी केली. मग आपलं काय असं वाटतं का आता ज्यावेळेस 2022-23 रिलेटेड आपल्याकडे जी पी एम सी आली होती याच्यामध्ये याच्या आधीचा बदलाव आणि पी एम सी आल्यानंतरचा बदलाव काही फरक जाणवतो का? हा फरक जाणवतो, निश्चित जाणवतोय ना. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जे 2020 लागू झालं म्हणजे 21व्या शतकातलं हे पहिलं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण म्हणता येईल. अच्छा. कारण याच्या अगोदरचं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जे जाहीर झालं ते आजपासून तब्बल 34 वर्षापूर्वी झालं, 1986 ला. 1986 ला जे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण झालं त्यानंतर हे प्रथमच 21व्या शतकातलं पहिलं धोरण 2020 ला आलं. या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा जो मूळ गाभा आहे तो जे शालाबाह्य विद्यार्थी आहेत एकंदरीत शासनाच्या एकंदरीत आतापर्यंतच्या माहितीनुसार 2 कोटी मुलं शालाबाह्य आहेत. 2 कोटी मुलं देशभरामध्ये शालाबाह्य आहेत. त्यांना शाळेच्या प्रभावामध्ये आणणं हा
योजनेचा उद्देश आहे. त्याद्वारे जो आराखडा जो पूर्वीचा होता हा पण या एनईपीने बदलला आहे. पहिला आपलं 10+2+3 म्हणजे पहिली ते 10वी, 11वी 12वी आणि पुढचे FYSYTY आपली जी महाविद्यालयाची वर्ष होती 10+2+3 असा आराखडा होता. या एनईपीने त्याला देखील छेद दिलेला आहे. एनईपीने जो आराखडा सादर केला आहे आता आकृतीबंध सादर केला आहे तो 5+3+3+4 असा केलेला आहे. म्हणजे पहिली जी अध्ययनाची वर्ष आहे ती पहिली 5 वर्ष जी आहेत ती वयाच्या 3रा वयोगटापासून पकडलेली आहेत. आतापर्यंत आपण जे काम करत होतो शिक्षण विभाग हा 6 ते 14 वयोगटावर काम करत होता. परंतु एनईपीने हा मोठा बदल केलेला आहे की एनईपीमध्ये 3रा वयोगटाचे विद्यार्थी देखील एनईपीमध्ये समाविष्ट त्यांनी केलेला आहे. शाळा पीएमसी करण्यामागे सरकारचं काय हेतू असेल? शाळा पीएमसी करण्यामागे शासनाचा मुख्य हेतू असा आहे की राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जे नव्यानं आलेलं आहे, मी आताच तुम्हाला सांगितलं की 34 वर्षानंतर हे धोरण शासनाने जाहीर केलं. या धोरणाची अंमलबजावणी व्यवस्थित करण्यासाठी हे ऍट ए टाइम सगळ्या शाळांवर राबवण्याऐवजी या त्यांनी अशा पीएमसी शाळांसारख्या काही मॉडेल स्कूल्स या ठिकाणी निर्माण केल्या, तयार केल्या आणि त्या शाळांमध्ये प्रथम ही योजना राबवून त्या ठिकाणचा एकंदरीत सगळा अहवाल किंवा त्या ठिकाणच्या त्रुटी उणीवा किंवा त्या ठिकाणी आलेलं यश अपयश हे सगळं बघून त्याची अंमलबजावणीनंतर इतर शाळांमध्ये करण्याचा शासनाचा मानस आहे. आता समजा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुले नंबर 1 आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुसळगाव या शाळा या पीएमसीच्या अंतर्गत आल्या, पण जर बाकीच्या पण तालुक्यातील असतील, जिल्ह्यातील असतील, राज्यातील असतील, असे प्रत्येकाला वाटतं की आमच्या शाळेला पण नामांकन भेटावं पीएमसीसाठी, पण मग त्याचे काही असे वेगळे निकष वगैरे आहेत का? नाही, तसं पीएमसी शाळा ज्या आता निर्माण झाल्या आहेत, आता ज्या तुम्हाला संख्या सांगितली मी, आपल्या तालुक्यातल्या 2 जिल्ह्यात 23 आहेत, त्यासाठी अशी काही विशेष काही निकष नाही सांगता येणार. परंतु आमचे शिक्षण विभागाचे जे अधिकारी आहेत त्यांनी एकंदरीत शाळेचा परफॉर्मन्स, त्या ठिकाणची असलेली पटसंख्या, त्या ठिकाणची असलेली भौतिक साधन सुविधा, त्या ठिकाणी असलेली शाळेची गुणवत्ता, त्या ठिकाणी विविध स्पर्धा परीक्षांमध्ये त्या विद्यार्थ्यांनी मिळवलेलं यश, विविध उपक्रमांमध्ये त्यांचा असलेला सहभाग, असं ज्या शाळा त्यांना चांगल्या एकंदरीत वाटल्या, अश्रेणीतल्या वगैरे वाटल्यात, अशा काही ठराविक शाळांची त्यांनी त्यामध्ये निवड केली असं मला वाटतं. मग आपल्याला असं वाटतं का आपली शाळा आता पीएमसी झाली आहे मग जास्त जबाबदारी वगैरे वाढली वगैरे? जबाबदारी म्हणता येणार नाही, जबाबदारी कामं वाढलीत पण कामं जरी वाढली असली पण एक आनंद आहे की आपल्या गावामध्ये आपल्या शाळेमध्ये एक चांगल्या प्रकारचे योजना येत आहेत आणि त्या योजना राबवण्याचं काम आपण करतोय. जबाबदारी वाढली असं म्हणता येणार नाही त्याला, पण कामांची संख्या थोडी वाढली, निश्चितच वाढली, पण ती कामं करून समाधान मिळत आहे. विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम करायला मिळत आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे शैक्षणिक साहित्य मिळत आहेत, स्पोर्ट्सचं साहित्य मिळत आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य मिळाल्यामुळं, साधन सुविधा मिळाल्यामुळे सगळे शिक्षक पण आमचे आनंदी आहेत आणि विद्यार्थी पण आमचे आनंदी आहेत. त्याच्यामुळे मग या पीएमसी शाळेला, या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुसळगाव या शाळेला तुम्ही पुढच्या 5 वर्षामध्ये कुठे बघता? या पीएमसी शाळा ज्या आहेत त्या पुढच्या 5 वर्षामध्ये अभ्यासक्रम अंमलबजावणीमध्ये असतील, अध्यापन शास्त्रामध्ये असतील, मूल्यमापन पद्धतीमध्ये असतील, त्याच्याचबरोबर वेगळ्या प्रकारची आव्हानं देऊन 21व्या शतकातील वेगळ्या प्रकारची कौशल्य विद्यार्थ्यांमध्ये परावर्तित करण्यासाठी असतील, साक्षरतेची कौशल्य असतील, मूल्यवर्धनाची कौशल्य असतील, ही निश्चित त्या मुलांमध्ये वाढलेली असतील असं मला वाटतं. आता मी प्रत्येक वेळेस शाळेमध्ये होतो त्यावेळेस बघतो की प्रत्येक गोष्टीमध्ये आपली शाळा अग्रेसर आहे, बरोबर आहे. आता माझ्या मते जिल्हा परिषदेचा चालता बोलता चषक पण आपल्याकडे होता, बरोबर, त्याला काय म्हणतो आपण? फिरता चषक. फिरता चषक, ओके. एक आनंदाची गोष्ट, जो फिरता चषक पूर्ण तालुक्यासाठी जो असतो तो फिरता चषक हा मुसळगाव शाळेने जिंकला होता, बरोबर आहे. पण मी या सगळ्या गुण उत्पन्न करण्यासाठी किंवा मग मुलांचे सुप्त गुण जागे करण्यासाठी आपण जास्त श्रेय कोणाला द्याल? खरं तर हे सगळं श्रेय माझ्या शाळेचे विद्यार्थी आणि त्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे सगळे मार्गदर्शक, सगळे शिक्षक. कारण योजना तयार होतात, योजना खालपर्यंत येतात, पण जो योजना जो शेवटच्या घटकापर्यंत जो राबवतो आणि ज्याच्यावरती योजना राबवली जाते तो असे आमचे शिक्षक आणि असे आमचे विद्यार्थी, हेच खरे त्या श्रेयाचे मानकरी असं मला वाटतं.
आता तुम्हाला सांगायला मला आनंद वाटेल की नुकताच शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल आला. त्या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल देखील आपला चांगला लागलेला आहे. सातारा सैनिक स्कूलची नुकतीच परीक्षा झाली, त्यामध्ये आपल्या शाळेचा एक विद्यार्थी सिलेक्ट झालेला आहे. आता 2 दिवसापूर्वी नवोदयचा निकाल आला, त्या नवोदयच्या निकालामध्ये आमच्या शाळेचा 2 विद्यार्थी त्यामध्ये आले, प्रणव तुकाराम वाळुंज आणि एक मधुमिता सहाने नावाची मुलगी, ती नवोदय विद्यार्थ्याला सिलेक्ट झाली आहेत. आम्ही एक मंथन राज्यस्तरीय मंथन एक परीक्षा असते, ती देखील परीक्षा या ठिकाणी घेतो. 180 विद्यार्थी आपल्या शाळेचे बसले होते, ते पण चांगल्या गुणांनी त्या ठिकाणी उत्तीर्ण झाले आहेत. म्हणजे ही गुणवत्तावाढीचा जो आलेख आहे हा निश्चितच वाढलेला आहे, वाढत चाललेला आहे. सरांनी सांगितल्याप्रमाणे सातारा सैनिक ही एक्झाम आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर नवोदयची एक्झाम असेल, त्याच्यानंतर मंथन सरांनी एक सांगितली. सर, हे विद्यार्थी ग्रामीण भागातून आपले विद्यार्थी केंद्रावरती म्हणा, राज्यावरती म्हणा, किंवा मग जिल्ह्यात त्याच्यानंतर तालुक्यात आपले विद्यार्थी चमकत आहेत, पण या विद्यार्थ्यांची आपण प्रॅक्टिस म्हणा किंवा मग त्यांना तयार कशा प्रकारे करून घेतात? खर तर स्पर्धा परीक्षांची तयारी मुसळगाव शाळेची एक मोठी परंपरा आहे. मी 2018 या ठिकाणी आलो, 2018 देखील अशीच परंपरा होती आणि मी 2018 आल्यापासून बघतोय. दरवर्षी नवोदयला आपले दोन तीन विद्यार्थी असतात. अच्छा. शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये उत्तीर्ण असतात, नवोदयचं सिलेक्शन असतं, प्रत्येक ठिकाणी असतं. आणि याचं कारण, हे विद्यार्थी जरी 5वीच्या परीक्षेचे असले तरी हे फक्त 5वीचं यश नाहीये, पूर्ण शाळेचं. हा नाही, तो विद्यार्थी दुसरी तिसरीत असतो आमच्याकडे, तेव्हा दुसरी तिसरी पासून त्याची तयारी सुरू होते. म्हणजे ती मंथन परीक्षा तुम्हाला सांगितली मी आता, ही देखील त्याच सामान्य ज्ञानाच्या आणि शिष्यवृत्तीच्या धर्तीवर होणारी परीक्षा आहे. अशी स्पर्धा परीक्षेची तयारी, नवोदयची तयारी, शिष्यवृत्तीची तयारी ही 5वीत न येता या मुलांचं सिलेक्शन आमचे वर्ग शिक्षक 2री 3रीच्या वर्गातच करतात. दुसरीपासूनच त्याची तयारी सुरू करतात की हा विद्यार्थी आपल्याला शिष्यवृत्तीला द्यायचा आहे, नवोदयाला द्यायचा आहे, आणि त्या अनुषंगाने त्याची तयारी तिथून सुरू होते. म्हणजे प्रत्येक शिक्षकाचं त्या विद्यार्थ्याचं कौतुकच केलं पाहिजे, कारण की एखादा माणूस यशस्वी होण्यामाग बाकीच्यांनी घेतलेली मेहनत पण तेवढीच काम करते, बरोबर आहे. आणि यासाठी मला एक सांगायला आवडेल की ह्या ज्या परीक्षा वगैरे होतात, या परीक्षांसाठी आमचे वरिष्ठ अधिकारी असतात, केंद्र प्रमुख साहेब असतील, विस्तार अधिकारी गर्षी साहेब असतील, शाळा व्यवस्थापन समिती असतील, ते देखील आम्हाला सहकार्य करते. आणि विशेषतः पालक देखील, जे विद्यार्थी या ठिकाणी स्पर्धा परीक्षेला बसतात, त्या स्पर्धा परीक्षेला बसण्यासाठी काही अधिकचा वेळ द्यावा लागतो, अधिकचा काही खर्च करावा लागतो, म्हणजे लेखन साहित्य असेल किंवा पुस्तकं असतील, ते त्यासाठी देखील पालक सहकार्य करतात. आणि पालकांनी सहकार्य केलं की शिक्षकांचा ग्रुप वाढतो आणि शिक्षक देखील मग काम करतात चांगल्या प्रकारे. की तुम्ही आता विचारलं की पुढच्या भावी काळात ही शाळा तुम्ही कशी बघतात, महाराष्ट्रामध्ये फ्युरिस्टिक लॅब नावाची संकल्पना आहे, ती पारनेर तालुक्यामध्ये त्या ठिकाणी आहे, त्या ठिकाणचे सन्माननीय आमदारांनी त्या तत्कालीन काळात निर्माण केली आहे. आणि त्यानंतर महाराष्ट्रातली दुसरी फ्युरिस्टिक लॅब ही आपल्या शाळेत मंजूर झाली आहे. अच्छा. वा. तर त्या लॅबचं बांधकाम आता पूर्ण झालेलं आहे, इन्फ्रास्ट्रक्चर बांधकाम पूर्ण झालेलं आहे. आणि त्याचं जे काही अंतर्गत जे काम आहे फ्युरिस्टिक लॅबचं ते होत आहे. ती फ्युरिस्टिक लॅब म्हणजे अशी आहे, विद्यार्थ्यांना साधारण 50 विद्यार्थ्यांना बसण्याची व्यवस्था आणि त्याचा मेन जो रिमोट आहे, कंट्रोल आहे, तो मेन कंट्रोल शिक्षकांकडे. शिक्षकाने एखादं उदाहरण त्यांना फळ्यावर समजून दिलं आणि विद्यार्थ्यांनी ते सोडवलं की विद्यार्थ्यांनी त्याच्या कॉम्प्युटरवर लॅपटॉपवर ते उदाहरण सोडवलं की त्याचा रिझल्ट किंवा त्याचं उत्तर जे आहे ते शिक्षकांना त्यांच्या कॉम्प्युटरवर ऍट अ टाइम त्या ठिकाणी समजणार आहे. कोण विद्यार्थी किती बरोबर आहे, किती चूक आहे, अशा प्रकारची ती योजना आहे. आणि एक इनोव्हेटिव्ह योजना आहे ती फ्युरिस्टिक लॅबची. ती नाशिक जिल्ह्यात नाही तर उत्तर महाराष्ट्रात ती आपली पहिली शाळा आपली होणार आहे की जी आपल्याकडे फ्युरिस्टिक लॅब आता होते. लवकरच अशा करतो की ती फ्युरिस्टिक लॅब लवकर व्हावी आणि आपले विद्यार्थी कम्प्युटरच्या सी पासून लॅपटॉपच्या एलचा काय म्हणतात ना त्याच्यापासून बाजूला न राहता लवकर लॅपटॉपचा एल लवकर शिकतील, कम्प्युटरचा सी लवकर शिकतील आणि लवकर मार्केटमध्ये चांगल्या गुणवत्तेने लॉन्च होतील अशी अपेक्षा करतो. आपली ही जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुसळगाव ही प्रत्येक गोष्टीमध्ये पुढेच आहे, मग यासाठी आपल्याला कोणाचं सहकार्य लाभलं का? निश्चितच, कोणतंही काम सहकार्याशिवाय होत नाही. बरोबर. ही एवढी मोठी योजना, एवढं मोठं युनिट या ठिकाणी चाललंय, या
कार्यक्रमांसाठी उपक्रमांसाठी आमच्या जिल्हा नाशिक जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय आसिमा मित्तल मॅडम असतील, जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण अधिकारी माननीय नितीन बच्छाव साहेब, सिन्नर तालुक्याचे गटशिक्षण अधिकारी माननीय राजेशजी डॅमसे साहेब, या बिटाच्या सिन्नर बिटाच्या भाग शिक्षण विस्तार अधिकारी मंजुषा साळुंके मॅडम, या केंद्राचे केंद्र प्रमुख श्री वाल्मिकजी शिंदे सर, त्याचबरोबर मुसळगावचे सरपंच सौ रुपालीताई पिंपळे, त्यांचं सर्व संचालक मंडळ, त्याचबरोबर आमच्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विजयजी शिंदे, त्यांचं सर्व संचालक मंडळ, शिक्षक पालक संघ, माता पालक संघ, आणि महत्त्वाचं म्हणजे माझं सर्व शिक्षक स्टाफ, शिक्षक सहकारी, या सगळ्यांच्या सहकार्यामुळं, या सगळ्यांच्या एकत्रित काम करण्यामुळं, या ठिकाणी प्रयत्नांमुळं हे विद्यार्थ्यांमध्ये हे सगळे बदल होत आहेत, शाळेत बदल होतोय, आणि आमचे विद्यार्थी देखील तितकेच गुणवान आहे. कुठलंही एखादं काम त्यांना सोपवलं तर ते अगदी चढावडीनं करण्यामध्ये त्यांचे सहभाग असतो, आणि त्यामुळे या सगळ्या घटकांचं त्यामध्ये योगदान आहे. मी निमित्त मात्र आहे, मी फक्त दिशा दाखवण्याचं किंवा दिशादर्शनाचं या ठिकाणी काम करतोय, बाकी सगळे अंमलबजावणी करणारे आमचे सगळे विद्यार्थी, आमचे सर्व शिक्षक, माझे सर्व अधिकारी यांचं सगळं सहकार्य त्याच्यामध्ये आहे असं मला वाटतं. सरांनी एक शब्द खूप छान वापरला, मी फक्त निमित्त मात्र. 5,500 वर्षापूर्वी कुरुक्षेत्राच्या मैदानावरती श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली, बरोबर सर? गीता सांगायला अर्जुन सुद्धा नसताना ऐकायला त्या ठिकाणी, तर कोणाला तरी अजून निमित्त मात्र बनवलं असतं आणि श्रीकृष्णाने गीता सांगितली असती. तसेच तुम्ही निमित्त मात्र झाले, आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मला एक गोष्ट सांगावीशी वाटते. जर तुम्हाला शाळा पीएम स्वीकारायची असेल तर सरांनी जेवढे काही नावं घेतले एवढे योगदानाच्या याच्यामध्ये पाहिजे, म्हणजे त्यांचे प्रयत्न असावे लागतील तर एखादी शाळा पीएमसी होऊ शकते, बरोबर ना सर? बरोबर. ओके सर, चला प्रत्येक प्रश्नाचे सरांनी सडेतोर असे उत्तर दिले, दिलखुलास मनसोक्त गप्पा सरांशी आपण मांडले आहेत. गेल्या अर्धा तासापासून मी सरांशी बोलतोय, प्रत्येक प्रश्नाचं सडेतोड असं सरांनी उत्तर दिलंय. सो आजच्या व्हिलॉगला इथंच एंड करूयात, भेटूया पुढच्या नवीन व्हिलॉग मध्ये. तोपर्यंत हसत राहा, खेळत राहा, आनंदात राहा, काळजी घ्या, सुरक्षित राहा, आणि सरांनी जो वेळ आम्हाला दिलाय सर त्यासाठी तुमचं मनापासून आभार मानतो. आणि रिअल रोशन पाटोळे व्लॉग या चॅनल तुम्ही नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. काळजी घ्या, सुरक्षित राहा, धन्यवाद. धन्यवाद.